महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यात मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. अशात नागरिकांचं लक्ष कोरोनाचा संसर्ग कधी संपणार आणि लॉकडाऊनचा काळ कधी संपणार यावर आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मोठं विधान केलंय. 15 एप्रिल नंतर महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठणार असं कुणीही गृहीत धरू नये असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. कोरोनाच्या संदर्भात एक प्रोटोकॉल असतो, एक प्रकारची कार्यपद्धती असते, त्या कार्यपद्धतीनेच लॉकडाऊन उठवला जातो. हा लॉकडाऊन उठवायचा, वाढवायचा आणि उठवायचा तर कशा पद्धतीनं उठवायचा, त्याचं काही जागतिक स्तरावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्याकडून सुद्धा, कारण आतापर्यंत ज्या ज्या काही इपिडेमिक सिच्युएशन्स येऊन गेलेल्या आहेत, जे साथीचे रोग होऊन गेलेले आहेत, सार्स असेल, मर्स असेल, या सगळ्यांचा आपल्याजवळ किंवा H1N1 ज्याला म्हणू आपण, स्वाईन फ्लू असेल, या सगळ्यांच्या अनुषंगाने मला म्हणायचं की एक लॉकडाऊनची परिस्थिती जरी नसली तरीसुद्धा एक आता हा जो काही पॅन्डेमिक झालेला आहे तो पॅन्डेमिकच्या अनुषंगाने अनेक देशांनी आपल्याला लॉकडाऊन कसा शिथिल करायचा याबाबतीतल्या काही गोष्टी एक केस स्टडी म्हणून आपल्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे याबाबत केंद्र शासन व्यवस्थित अभ्यास करून आम्हाला ॲडवायझरीज पाठवत असते आणि त्या अनुषंगाने आपण कार्य करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की 10 आणि 15 दरम्यान जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून आपल्याला त्या संदर्भातील निर्णय माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि केंद्राच्या ॲडवायझरीज यांच्या अनुषंगाने ठरवावं लागेल. परंतु एक नक्कीच आहे की संपूर्णतः